बिरोली येथे अहमदनगर जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशीनाथ दातेसर यांच्या माध्यमातून व माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट आझाद ठुबे यांच्या प्रयत्नातून तब्बल 30 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट आझाद ठुबे व पारनेर पंचायत समितीचे सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. जिल्हा वार्षिक योजना 2020-21 लेखाशीर्ष 30-54 अंतर्गत विरोली ते जाधववाडी रस्ता ग्रामा 164 मजबूतीकरण डांबरीकरणासाठी 15 लाख रुपये, तसेच विरोली ते हत्तलखिंडी रस्ता ग्रामा 194 मजबूतीकरण व डांबरीकरणासाठी रुपये 15 लाख रुपये अशा एकूण 30 लाख रुपयांच्या कामाचा आज शुभारंभ झाला. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सावकार बुचडे, लोकनियुक्त सरपंच प्रभाती मोरे, उपसरपंच राजश्री बुचडे, ग्रामपंचायत सदस्य वैशाली रोकडे, सुनीता गाडगे, नंदा रसाळ, माजी सरपंच विश्वास रोहकले, बाबासाहेब जपेसाहेब, दत्तात्रय भागवत, प्रभू भागवत, काशीनाथ जपे, दादाभाऊ जपे, सुनील भागवत, लहू गाडगे, प्रदीप मते, भाऊसाहेब गाडगे, प्रशांत रसाळ, अजय भागवत, प्रदीप जाधव, संतोष जाधव, हनुमंत भागवत, किसन बुचडे, जनाबाई जपे, ज्ञानदेव डोळस, दत्तू डोळस, दिनकर भागवत, तुकाराम जपे, प्रमोद गाडगे, किसन गाडगे, पत्रकार राहुल मोरे, योगेश भागवत, तुषार मोरे, सावित्रा मोरे, कोंडिबा मोरे, बापू भागवत, सचिन भागवत, सुरेश बुचडे, अविनाश आतकर, सार्वजनिक बांधकाम शाखा अभियंता शिवाजी महांडुळे, ग्रामसेवक विठ्ठल घुले, सर्व शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे, पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे व सरपंच प्रभावती मोरे यांनी काही प्रतिक्रिया दिल्यात. या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी, पाहुयात. आज या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं 30-54 लेखाशीर्षा अंतर्गत विरोली ते हत्तलखिंडी या रस्त्याचं भूमिपूजन सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला. या कामाकरता मजबूतीकरण डांबरीकरण या कामाकरता 15 लाख रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याची प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक मंजुरी याखेरीज त्याची वर्क ऑर्डर झाली आणि त्याप्रमाणे या कामाला आज खऱ्या अर्थानं प्रारंभ होत आहे. तसं पाहिलं तर विरोली गावच्या जाण्यायेण्याकरता ज्या लोकांच्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांकरता हा रस्ता अत्यंत गरजेचा होता. आणि एकतर कोरोनाच्या सारख्या महामारीच्या काळामध्ये या रस्त्याला त्यानिमित्तानं सुरुवात होत आहे. लोकांच्या जाण्यायेण्याची खूप गेली 30-40 वर्षापासूनचा असणारा प्रलंबित प्रश्न त्यानिमित्तानं निकालात निघत आहे. यापूर्वीसुद्धा या गावामध्ये आणखीन काही डांबरीकरणाची आपण कामं केली, परंतु आज या ठिकाणी विरोली ते हत्तलखिंडी या रस्त्याचं उद्घाटनाचा कार्यक्रम याप्रसंगी झाला. या ठिकाणी विरोली गावचे सरपंच प्रभावती मोरे, उपसरपंच आणि त्यांची ग्रामपंचायतची बॉडी, याखेरीज पंचायत समितीचे सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे, त्याचबरोबर आमचे मित्र सावकार शेठ भोचडे, दत्तू पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व ग्रामस्थ किसनराव बुचडे आणि सर्व ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित आहेत. तर अशा पद्धतीनं हा रस्ता एक चांगल्या पद्धतीचा रस्ता बनून त्यानिमित्तानं लोकांची गैरसोय दूर होणार आहे आणि त्याकरता या रस्त्याला एक विशेष महत्त्व आहे. विरोली ते हत्तलखिंडी आणि विरोली ते जाधववाडी या दोन रस्त्यांचं भूमिपूजन समारंभ या ठिकाणी या खानूर पठार जिल्हा परिषद गटाचे सदस्य माजी सदस्य आझाद भाऊ ठुबे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या दोन रस्त्यांसाठी जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती आदरणीय काशीनाथजी दातेसर आणि आझाद भाऊ ठुबे या दोघांच्या योगदानातून हे दोन रस्ते या ठिकाणी भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. या दोन रस्त्यांची अत्यंत गरज, फार निकडीची गरज या ठिकाणच्या लोकांना होती, कारण विरोलीमधील जायकाडा वस्ती असेल आणि हजपे मळा असेल या दोन्ही ठिकाणी आपण आता या रस्त्याने आल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणच्या लोकांना या रस्त्यांची किती गरज होती आणि आज ती गरज या निमित्ताने पूर्ण झालेली आहे. संपूर्ण तालुक्यामध्ये आज दातेसरांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीची विकास कामे चालू आहेत. खूप मोठ्या प्रमाणात विकास कामं चालू असल्यामुळं निश्चितपणे गोरगरीब जनतेला या सर्व विकास कामांचा फायदा होत आहे. या ठिकाणी लोक खुश असण्याचं एकमेव कारण म्हणजे व लोकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत रस्ते, पाणी, वीज या संदर्भातले सर्व
गोष्टी दाते सरांच्या माध्यमातून सोडवण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न होत आहे आणि 100% अनेक लोकांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने मार्गी लागत आहेत. त्यामुळे लोक खुश असणारच आहेत. त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी आठवड्यातील ज्यावेळी विजयराव औटी उपाध्यक्ष होते विधानसभेचे त्यावेळी सुद्धा अशाच पद्धतीच्या कामांचा धूमधडाका संपूर्ण तालुकाभर चालू होता आणि आत्तासुद्धा दाते सरांच्या माध्यमातून या ठिकाणी कानून पठार गटामध्ये आझाद भाऊंच्या माध्यमातून अतिशय चांगले मोठ्या प्रमाणात विकास कामे चालू आहेत. इथे हत्तलखिंडी आणि विरोली ते जाधववाडी अतिशय बिकट अशी परिस्थिती रस्त्यांची. तालुक्यात सगळेच रस्ते चांगल्या पद्धतीचे पण विरोली रस्त्यापासून वंचित होती. परंतु दाते सरांच्या प्रयत्नातून आणि आझाद भाऊंच्या प्रयत्नातून आता कुठेतरी आम्हाला थोडंसं यश आल्यासारखं वाटतं आहे. का रस्त्याचे बरेचसे प्रश्न मार्गी लागलेले आहेत आणि माणसाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा जसे आहेत तसंच वीज पाणी लाईट आणि रस्ते हे महत्त्वाचे आहेत. आणि आज जे जपेदाऱ्यामध्ये आपण हे भूमिपूजन केलं भाऊंच्या हस्ते ह्या रस्त्याचे आधीचं श्रेय म्हणजे माजी सरपंच विश्वास रोखले यांचं आहे. कारण ह्या वस्तीची परिस्थिती पाहिली जपेदाऱ्याची अक्षरशः पाऊल वाटेने लोकांना जावं लागायचं. केळीच्या पाट्या म्हणा काही म्हणा इकडे यायला मार्ग नव्हता. ही वस्ती म्हणजे आदिवासी वस्ती असे अशासारखी वस्ती होती. परंतु विश्वास रोखलेंनी जो काही हा डोंगर फोडून हा इथपर्यंत ह्या लोकवस्तीपर्यंत रस्ता कच्चा का होईना पोच केला त्याबद्दल मी विरोली ग्रामपंचायतच्या वतीने आणि विरोली ग्रामस्थांच्या वतीने सर्वप्रथम त्यांचं हार्दिक अभिनंदन करते. कारण की कळसाचा मंदिराचा कळस सगळेच होऊ इच्छिता पण पायाचा दगड कोण आहे ज्यांनी गाडून घेतलं आहे दगडाने त्या दगडाला खरं महत्त्व आहे. आता आम्ही याच्यावर आमच्या कार्यकालामध्ये आम्ही डांबर वगैरे करू शकतो परंतु मेन रस्ता हा विश्वास रोखलेंनी दिला आहे. आणि माझी एक विनंती असेल आझाद भाऊ असतील पंचायत समिती सदस्य श्रीकांत पठारे डॉक्टर असतील आणि दाते सरांनाही माझी एक विनंती असेल जे आमच्यावर आता तुम्ही हा रस्ता पाहिला 2.5-3 किलोमीटरचा आहे विरोलीला जोडणारा. आता हा तुमच्या माध्यमातून 1/2 किलोमीटर झाला आहे म्हणजे वस्तीपासून आपण भूमिपूजन केलं आहे इथपर्यंत. तर भविष्यात म्हणजे पुढच्या या 2 महिन्यामध्ये उर्वरित रस्त्याचे आम्ही तुम्हाला प्रस्ताव देणार आहोत. आणि आमची अपेक्षा आहे का हे प्रस्ताव तुम्ही मार्गी लावताना आम्हाला पुढचा भरघोस निधी देताल. हीच आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आणि माझ्या विरोली ग्रामपंचायतच्या वतीने ही विनंती असेल. आणि माझी सहकारी बॉडी सर अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.